कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. एजे, मला माहितीये तुम्ही जागे आहात, तुम्ही झोपला नाही आहात, फ्रेंड्स होत ना आपण. मग माफ करा ना मला, उघडा ना दार. एजे, तुमची वाईफ खूपच रोमॅटिक दिसते ना. लंच बॉक्स हा परफेक्ट वे टू कम्युनिकेशन आहे. एकतर ते छान छान जेवण बनवून आपला मूड चांगला करत असतात, नाहीतर अशा नोट पाठवून त्यांच्या आपल्याबद्दलच्या फिलिंग शेअर करत असतात. एजे, एजे प्लीज दार उघडा ना, मला फक्त माफी मागायची आहे तुमची. ऐकते तुम्ही, ऐकताय हे बघा, हवं तर मला शिक्षा द्या, मला ओरडा, पण दार उघडा. नाही लीला, आय नीड एव्हरीथिंग परफेक्ट. आपण फ्रेंड्स असलो तरी तुझ्या इनोसन्स मुळे मी माझी शिस्त मोडू शकत नाही. झालं ते झालं लीला, हे परत रिपीट करू नकोस. बस काय रिपीट करू नको, मी तुम्हाला परत कॉल करायचं नाही. तुमच्या बरोबर वेळ घालवावा अशी अपेक्षा ठेवायची नाही. बायको म्हणून तुमच्यासाठी मनापासून काही करावं असं वाटलं तर ते करायचं नाही. जे आपण नवरा बायको आहोत ना, म्हणजे मला नाही माहित नवरा बायकोचं नातं खरं कसं असतं ते, पण म्हणूनच तर मी आजूबाजूच्या लोकांकडे बघून सुकत माकत का होईना शिकायचा प्रयत्न करते ना. आता माझी काय चूक आहे, माझाच नवरा असा अति परफेक्शनिस्ट आहे, नाहीये तुमच्या स्टँडर्डची, माहितीये मला. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे लीला, काल तू जे काय केलंस ते आपल्या मनाने केलंस? डोंट लाय लीला, आय नो यू वेल. का माझ्या मनात नाही येऊ शकत का असं? तू मुद्दा म्हणून कोणाला त्रास देणं ते शक्य नाही लीला. मी इतके दिवस तुला ओळखतो, असं काहीतरी तू करशील हे शक्य नाही. यू आर इनोसेंट बट यू कांट बी ट्रबलसम. त्यामुळे सांग मला, ह्याच्या मागे कोण होतो? मला कोणी सांगितलं नाही,
पण सरस्वती मॅडम, लक्ष्मी मॅडम त्यांच्या नवऱ्यांबरोबर असंच वागतात, तेच बघितलं मी. मला असं कळलंय की आपल्या घरात नवरा बायकोच्या नात्यावर एक क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. मलाही तो जॉईन करायला आवडेल. त्यासाठी एक्झॅक्टली काय फॉर्मॅलिटीज आहेत लक्ष्मी, ते तू मला सांग. याआधीही लीलाच्या स्वभावाचा तुम्ही फायदा घेतलाय आणि मी तुम्हाला वॉर्न करून सोडून दिलं, पण तरीही तुम्ही काही सुधारला नाहीत. लीलाला ट्रेनच करत असेल तर तिला गाईड करा, मिसगाईड नाही. तर आता सांगा, तुम्हाला नक्की काय शिक्षा हवी आहे? पण जे आम्ही असं काहीच केलं नाहीये. आम्ही इनफ इनफ लक्ष्मी, से सॉरी टू लीला. सॉरी सॉरी लीला. असं नाही, ज्या क्रिएटिव्ह पद्धतीने तुम्ही लीलाला सॉरी म्हणायला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही आता लीलाला सॉरी म्हणणार आहात. लीला, तिथे मागे टेबलावर दोन बुक्स आहेत, त्या या दोघींना दे. यात तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह पद्धतीने लीलाला सॉरी म्हणायचं आणि लिहायचं आहे की लीला वी आर सॉरी आणि परत आम्ही असं वागणार नाही. आम्ही लीलाला सॉरी म्हणायचं ते पण लिहून? मी लीलाला बाहेर घेऊन चाललोय. मी येईपर्यंत हे काम झालं पाहिजे. आपण बाहेर चाललोय. तुला हवं होतं ना की आपण दोघ टाइम स्पेंड करावं. ऍज फ्रेंड्स आपण ते करू शकतो. चल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.